इशारा आलाय दोन लूजर टीम मधील मॅच कोणत्या संघ पराभूत होईल या स्पर्धेबाहेर जाईल आणि कोणता संघ विजय होऊन या स्पर्धेमधील त्याचं अस्तित्व जिवंत ठेवेल ती येणारी काळ वेळ सांगणार आहे. दोन्ही संघ कंबर घसून पुन्हा एकदा या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये पुनरागमन करण्याच्या दृष्टीने आलेले आहेत. पहिला चेंडू प्रदीपचा ऑन साईडला एकच धाव सिंगल एका धाव्याने धावपळकाचा श्रीगणेशा झालाय. पूर्णपणे आक्रोश आक्रमकता आणि ती दहशत दाखवण्याचा प्रयत्न प्रदीप ने केलाय. चिच्चू प्रदीप साठी हा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग या वेळेला होती आहे संख्येच्या माध्यमातून. डेडिकेशन लेवल तुम्हाला वाढवणं गरजेची असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण ही मॅच खूप निर्णायक आहे. इथून जर पराभूत व्हाल स्पर्धे बाहेर जावं लागेल, इथून जर जिंकाल तर तुमचं अस्तित्व जिवंत राहील, एक क्वालिफाय होण्याची संधी मिळेल. आणि अशा वेळेला कोणता संघ इथे कोणावरती भारी पडतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. उजवाष्टीच्या बाहेर वेगानं चेंडू निघून चाललाय वाईट साठी, एकदा अतिरिक्त स्वरूपाने दापल करते ऍड होते. प्रदीप आणि विघ्नेश शिजोडी मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअरमध्ये बदल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा गेला डिक्लेअर झोनमध्ये, एका धावाने दापलक पुढे जाईल. सिंगल एक मिनिट थांबच. पाच चेंडू झालेले आहेत, शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. दाबल कधी दाबा आहेत पाच आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एक धाव घेण्याचा प्रयत्न. वेगानं धाव कंप्लीट केली आहे, कोणत्या प्रकारचे हावभाव नाही आहेत, अपील सुद्धा नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. सहा धाबा दापलकावरती टीम JSM बोळींच्या संघाचं. प्रसाद आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू घेऊन वेगानं चेंडू हाताळला होता, परंतु प्रसादचा वेगावरती कंट्रोल ही त्याची ख्याती आहे, ही त्याची ओळख आहे. पहिला चेंडू एका दावेसाठी खेळत असताना प्रदीपने स्ट्राईक रोटेट केली आहे. नेक्स्ट मॅच ज्याची वाट सर्वजण पाहताय, JCC वर्सेस JCCB, अक्षय सांगले वर्सेस स्वप्नील बोने. मोठं बॅटल असणार आहे आणि त्या बॅटलमध्ये खूप सारी मजा येणार आहे. त्या मजे अगोदर या दोन संघांमधून कोणता संघ पुढे येतोय. अष्टविनायक विरार काय कमबॅक करताना दिसेल का, की JSM आपली बाजू मजबूत करत असताना या मॅचला आपल्या बाजूने जिंकवेल. येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला दाखवेल. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जतीन पाटील स्मृतीचषक 2023 समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु चेंडूला जो सन्मान दिलाय त्या प्रत्यार्थामध्ये एक धाव कम्प्लीट सहज आणि सोप्या रीतीने होतीये. फिल्डिंग पुन्हा एकदा बदलली गेली. विघ्नेश डावखुरा फलंदाज असल्याकारणाने सातत्यानं हालचाली वाढल्यात अष्टविनायक विरारच्या बाजूने आणि त्या वाढणाऱ्या हालचाली कोणासाठी योग्य. योग्य समोरच्या दिशेने प्रसादच्या हातामधून चेंडू निघून झालाय फरार, स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सी मारा खप्पार चौकार.
थैंक यू. खूप सुंदर असं गीत सोनाली भोईर यांच्या मुखातून गायलेलं. पंढरी शेठ फडके विहीगर महाराष्ट्राच्या बैलगाडा संघटना अध्यक्ष त्यांचं हे सुंदरसं गीत इथे ऐकायला मिळालं. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज झालाय. दिशा देत असताना चेंडू एका धावेसाठी गेलाय, परंतु प्रदीपची प्रशंसा करावी तिथली कमी. टॅप करून प्रसादच्या वरून चेंडूला भेदून दिलं होतं. स्ट्रेट डाऊन द विकेट चौकार आलाय आणि चार धावा अनोख्या पद्धतीनं त्याने हासिल केल्यात. चार चेंडूचा खेळ झाला, 13 धावा धावपळ करते. 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. विघ्नेश समोर आहे आणि सन्मान देत असताना यावेळेला वेगानं चौकशी जरूर आलाय, परंतु तोपर्यंत जलद गतीनं चपळाईनं चांगल्या कॉर्डिनेशननं ही धाव कम्प्लीट केली आहे. एकता येताना पाहायला मिळते. मॅच अतिशय महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. इथला पराभव हा सहन करण्यासारखा नसणार आहे, परंतु शेवटचा अंतिम चेंडू इथे एका धाबेसाठी आलाय. 2 षटकाचा खेळ संपतोय. 15 धाबा धावपालिकावरती आहेत जेएसएम या संघाच्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती प्रतीक नमोळे, समोर प्रदीप आहे. जतीन पाटील स्मृती चषक 2023 बिग बॉस लीग आपण पाहतात. साईचरण क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, खूप सुंदर आणि दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधील हा सेकंड लास्ट नव्हे, त्यानंतर अजून 2 मॅच आपल्याला दिसणार आहेत. परंतु या अगोदर कोणता संघ या स्पर्धे बाहेर होईल या ग्रुपमधून पहिला हे सांगणारी मॅच आहे. यावेला स्ट्रेट डाऊन द विकेट. विघ्नेशच्या बॅट मधून आलाय करारा प्रहार. चेंडू सी मारे का पार चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने पुन्हा एकदा दिशा बदलली आहे. दुसरा चेंडूवर त्याला चौकार. प्रतीक नमोळेवरती केलेला हल्ला थोड्याशा अडचणी वाढवतोय, परंतु जयसेम संघ काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे. स्क्वॅकट जबरदस्त मनगडाचा वापर, वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय, सी फॉर्मॅटमधील क्रिकेट. आणि या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना धावा जमावणं तितकंसं सोपं नसतं, परंतु सोपं नसलेलं कार्य आम्ही करत नाही. यावेळेला ऑन साईडला प्रदीपचे प्रयत्न चांगले, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. बॉर्डरलाईनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय, थोडक्यात थुकलाय. थोडासा आतमध्ये असतं तर कदाचित बॉर्डरलाईनच्या बॅनरला आदळला असता हा चेंडू. तसं झालेलं नाही आहे. सिंगलने धावपलक पुढे जातोय. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा धावपल करते जेएसएम या संघाच्या. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू, जज करता आलेलं नाहीये. प्रसादने कोणती संधी न देता हातामध्ये चेंडू विसावून घेतलाय, फेकी केली. तोपर्यंत निर्धाव चेंडू आलाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. चेंडू अडवलाय, तोपर्यंत एकदा धावून कम्प्लीट होतीये. आणि एका धाव्याने तेवीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जेएसएम. लंचा बैल गाणा घाटात केला. थँक्यू टीचर. मागील मॅचचा मानदमाचा पुरस्कार बाकी आहे आणि तो दिला जाणार आहे. मानदमाचा मानकेटर तर मिस्टर हितेश रबाडा फ्रॉम JCCB. आपण यायचंय, आपला मानदमाची जर्सी देऊन गौरव करण्यात येईल आमच्या मुख्य मंचावरती. हितेश रबाडा यांचा मारदमाची जर्सी देऊन गौरव करण्यात येतोय. मी विनंती करेल आदरणीय विष्णूजी पाटील यांना की आपण समोर आपल्या शुभ हस्ते मारदमाची जर्सी दिली जाईल.
मागील मॅच मध्ये केलेला परफॉर्मन्स ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर, ऍज अ फिल्डर, ऍज अ रिस्पॉन्सिबल प्लेअर म्हणून खूप चांगला खेळ आणि त्या प्रत्यर्थामध्ये मारदबाची जर्सी देऊन गौरव करण्यात येतोय रबाडा यांचा. विष्णूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. थँक्यू साहेब, विनंती करेल आपण असं नसतो. रबाडा कैसा लग रहा है, मॅन ऑफ द मॅच का अवॉर्ड मिला है और मॅच भी जीता है? अच्छा लगा, मैन ऑफ द मैच भी मिला और पूरी टीम ने भी अच्छा खेला और हमको पहला मैच जीतने का ही था क्योंकि पहला मैच जीतने के बाद एक एडवांटेज मिलता है हमको. एडवांटेज अलग बात होगी, सामने वाली टीम जेसीसी है तो किस तरह से तैयार हो इस मैच के लिए और क्या कहना चाहोगे उस मैच के बारे में? नहीं, वो जेसीसी ये भी मतलब अच्छी टीम है हमारी और रोज के खेलते हैं तो इसलिए वो मैच में हमको जीतने का ही कुछ भी करके और यही मैच जीत के हमको क्वालिफाई होने का. कैसा लग रहा है ये टूर्नामेंट इधर आने के बाद, कैसा फील कर रहे हो? अच्छा लगा, और टूर्नामेंट भी अच्छा और गैप्स भी बहुत है, खेलने को मजा आ रहा है. ढेर सारे शुभकामना आपको अगले मैच के लिए. हाँ, होता हितेश रबाड़ा. संकेत गोलंदाजी मार्क होती शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी. आतापर्यंत दोन चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळल्यात आणि तिसरा चेंडू धावची संधी. गडीबात विघ्नेशला माघारी परतावं लागते. गॉन पहिला हादरा जेएसएम ला. शुभम 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 आपला गावचा हाय बैल जोडा. थँक्यू डिजे. संकेत गोलंदाजी मार्क होती सज्ज होते प्रदीप स्ट्राईक एंड वरती जो इनफॉर्म बॅटर आहे. प्रदीपने एक चौकार लगावला आहे. त्यानंतर विघ्नेशच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला होता. ऋतिक उपाध्याय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय त्यावेळेला संकेतच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू अडवलाय. अडवल्यानंतर एका दावेसाठी गेलाय. प्रयत्न चांगले होते आणि त्या प्रयत्नांना तितकशी यश सुद्धा आले. एक एक धाव महत्वाची, एका एका धावेचं महत्व मोठं आहे आणि माहिती आहे संपूर्ण अष्टविनायक विरार या संघाला. आणि त्याच गोष्टीला ध्यानात ठेवत असताना ती फिल्डिंग, ती गोलंदाजी आणि तो परफॉर्मन्स दाखवत असताना दिसत आहेत. संकेत पुढील चेंडू ऋतिकसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू गेला इन टू द गॅप. फोर रन्स, चार धावा चौकार. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावपळकती धावा जर आपण पाहिलं तर 30-30 खूप चांगली स्थिती यावेळेला जेएसएम संघाची. परंतु अष्टविनायक विरार प्रतिभावान संघ आहे, क्षमतावान संघ आहे, गुणवान संघ आहे आणि यावेळेला त्यांना ते गुण दाखवावे लागणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पायामध्ये टाकलेला चेंडू विकेटचं पतन. गडी बाद जेएसएम अजून एक हजरा. चला जेसीसी आणि जेसीसी बी दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. जेसीसी आणि जेसीसी बी दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी यायचंय. जेसीसीचा कर्णधार आलेला आहे अक्षय सांगले. चला आपण त्वरित या. 31 धावांचं लक्ष आहे अष्टविनायक विरार या संघासमोर जेएसएमने ठेवलेलं. काय या धावांचा पाठलाग केला जाईल का, काय या धावांना वाचवलं जाईल, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा मिळणार आहेत. त्या अगोदर नाणेफेकीकडे आपण वळतोय ज्या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना आमंत्रित केलं गेलंय. अक्षय इकडे यायचंय.
महेंद्र पाटील साहेबांना विनंती केली की आपण टॉस काढण्यासाठी यायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या. 31 चा पाठलाग करायचा आहे आणि 31 चा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय अष्टविनायक विरारचा संघ. समोर आहे नाणेफेकीचा कौल जिंकलाय जेसीसी बी ने. निर्णय अक्षय फिल्डिंग करण्याचा आणि जेसीसी ला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. कुठेही जाऊ नका, मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. आपसातील युद्ध इथे रंगणार आहे या मॅच नंतर. परंतु त्या अगोदर प्रतीक नमोळे, सौरभ अहवाल गोल्डी, समोर प्रदीप. स्थिती खूप चांगली आहे दोन्ही संघांसाठी. टफ फाईट सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मधून कोण पार कशा प्रकारे होतोय ते आपण पाहणार. पहिला चेंडू वेगाने रितिकच्या हातामध्ये दडबाल येतोय. मागाच्या मॅच मध्ये सुद्धा प्रतीकने खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु त्याला येण्यासाठी उशीर झाला होता आणि त्यामुळे बॅटिंग लाईनअप मध्ये आता थोडासा बदल केलाय. आणि बदल केल्यानंतर पहिला चेंडू प्रॉपर कनेक्शन होतं परंतु तितकं प्रॉपर नाही जेणेकरून चौकार येईल. प्रदीपचा पुढील चेंडू या वेळेला प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. रोहित गायकवाड फील्ड करेल तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली आहे. जय एसएम, जय संतोषी माथा. क्रिकेट क्लब बोलिंग्स एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक विरार. सुरुवातीचा जर का खेळ पाहिला या हंगामामध्ये अष्टविनायक विरारचा तर अतिशय लाजवाब होता, शानदार होता, दमदार होता आणि त्यानंतर काही अडचणी जरूर आल्या होत्या. कंप्लीट युनिट कधी कधी काही स्पर्धांमध्ये नसायचं आणि त्यामुळे शेवटी शेवटी जाता जाता थोड्याशा अडचणी आल्या होत्या. परंतु आता या स्पर्धेदरम्यान खूप मोठी संधी आहे पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची आणि क्षमता सुद्धा आहे, खास करून प्रतीक नमोळेकडे, गोल्डीकडे, चॉक्सीकडे आणि त्या क्षमतेप्रमाणे ते खेळ दाखवतात की यावरती लक्ष असणार. चेंडू मागे गेलाय, विघ्नेच्या हातामध्ये निसटला सुद्धा होता, डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चार चेंडू दोन धाबा, सुरुवात जशाच तशी आहे. सामना टीट फॉर टॅट होणार आहे त्यामुळे जय एस एम की अष्टविनायक विरार येणारी काळवेळ सांगणार आहे. प्रदीप दिशा देण्याचा प्रयत्न या वेळेला प्रतीकने केलाय. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर मध्ये, एक धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट सुद्धा होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाते. यष्टरक्षकच्या मागे जे दोन खांब आहेत त्याच्यामधील जे अंतर आहे त्या अंतरामध्ये चेंडू डायरेक्टली जरी खेळपट्टीच्या बाहेर गेला किंवा मैदानाच्या बाहेर गेला तरी सुद्धा गाडी खेळाडू बाद नाहीये, तिथे एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने देईल. या स्पर्धेचा हा नियम आहे हे सुद्धा लक्षात घ्या. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, दिनेशच्या हातामधून चेंडू निसटलाय, एक धाव येते, सिंगल धाव डाऊन कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आक्रमकता फिल्डिंग करणाऱ्या युनिटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट, चार धाबा धावपळ करते अष्टविनायक विरारच्या. निखिल नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती आलाय, समोर गोल्डी आहे. 31 धावांचा पाठला करायचा आहे अष्टविनायक विरारला, 31 धावांचा बचाव करायचा आहे जे एस एमला. बॅटल खूप मोठ आहे. पहिला चेंडू लटकावलाय, पूर्णपणे लटकावलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेलाय चेंडू. या वेळेला पंच तटस्थ आहेत आणि
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, वाईड नाही तर वाईट वेळ जरूर येणार असं सांगतोय चेंडू. सी मारे का पार, चौकार, चार धावा, वाड शॉट. टेक्निकली प्रॉपर फटका एक्झिक्यूट केला गेला, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. फील्ड प्लेसमेंट ज्या प्रकारची होती त्याला पाहत असताना भेदलेला हा अति सुंदर फटका, चार धावा, चौकार गोल्डीच्या बॅट मधून आलाय. दोन्ही खेळाडू ताकदवर आहेत, निखिलवरती केलेलं आक्रमण चर्चा करण्यास भाग पाडणार आहे. आणि यावेळेला पुन्हा एकदा लोकल भाषेमध्ये बोलायचं झालं तर पुन्हा एकदा लटकवलाय, टप्पा मागे ठेवला, त्यानंतर हलक्या हातानं सॉफ्टली खेळण्याचा प्रयत्न फसलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सौरभ बाबाळ गोल्डी समोर पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने एक तेरी तो दुसरी मेरी असं चित्र आहे. दोन चौकार, दोन डॉट. थँक्यू डिसे. 12 धावा धावपलकावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय. बघता बघता सामन्याचं चित्र बदलल्यासारखं आहे, कारण इथे सौरभ बाबाळ गोल्डी याडे दोन चेंडूंना रीड केल्यानंतर दोन चेंडूवरती मोठे प्रहार केलेले आहेत. फिल्डिंग युनिट थोडस डगमगलंय, फील्ड बदलली गेली आहे. दिनेश गुप्ताला जयच्या जागी, जयला दिनेश गुप्ताच्या जागी. आणि अशा वेळेला चारच्या डिफेन्स चारच्या क्षेत्रक्षणामधून भेटलेला तो चौकार. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होईल असं वाटलं होतं, परंतु फिल्डिंग चांगली, जयची फेकी झाली तोपर्यंत एक धाव कम्प्लीट. गोल्डी रेडी नव्हते, एकच धाव येते. 13 रन्स 13 धावा धावपलक्यावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू या वेळेला शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आणि शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 31 धावांचा पिछा करत असताना आतापर्यंत झालेली ही डागडुगी, आतापर्यंत आलेली ही स्थिती, आतापर्यंत ओढावलेली ही परिस्थिती आणि या सर्व गोष्टींना पाहता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फरार, सीमारेखा पार, चौकार, चार धावा. सतरा. थँक्यू डिझे. 12 चेंडू, 12-14. आदरणीय सन्माननीय किशोरजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल किशोरदादा आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत जतीन पाटील स्मृती चषक 2023 माध्यमातून. 12-14 गोल्डी ला पाहून रंग बदललेत पत्तूने आणि त्यानंतर आलेला चौकार दिशादायक ठरलाय. रोहित निखिलच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण, 3 चौकार म्हणजे तब्बल 13 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. 2 जबरदस्त डिलिव्हरी सुद्धा आपण पाहिल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये थोडासा पलटवार आलाय. रिक्वायर रन रेट मध्ये बदल दिसलाय का, इथे इकॉनॉमिकल स्पेल दिनेश हाताळेल का. JSM जय संतोषी माता क्रिकेट क्लब बॅटिंग मध्ये केलेली धमाल, बॅटिंग मध्ये केलेली कमाल, बॅटिंग मधून शिफ्ट झालेला मोमेंटम, त्या सर्व गोष्टी लक्षात आणाव्या, ध्यानात आणाव्या लागतील आणि त्या अनुषंगाने खेळ सुद्धा चाकणं गरजेचं असणार आहे. जबरदस्त डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी आतापर्यंत दिनेश करतोय आणि याच प्रकारचं सातत्य राखणं गरजेचं असणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल. प्रतीक नमोळे, सौरभ बाबाळ गोल्डी, सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. ही जमीची बाजू असताना एक विरारला आणि दुसऱ्या दिशेने जर आपण पाहिलं तर JSM साठी जमीची बाजू काय, तर दिनेशने आतापर्यंत 3 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आशुच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, परंतु विसावताना झाली अडचण. एक धाव डाऊन कम्प्लीट झाली आहे. हातामधून चेंडू निसटणं, हातामधून चेंडू पडणं किंवा मिसफील्ड होणं, अवांतरित धावा येणं, या सर्व गोष्टी मॅचला दूर करतात. हे चित्र इथे दिसले, कदाचित हा चेंडू हातामध्ये आला असता धावची चित्रपणीकडे बाद झाला असता सामन्याला वेगळं वळण निर्माण झालं असतं. धावची संधी आहे, जय आलाय धावची संधी, पंच
नॉट आउट, नॉट आउट चा इशारा देत आहे. चांगली रंग बिटवीन द विकेट, मॅच रंगली आहे आणि या रंगणाऱ्या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत सुद्धा येत चालली आहे. सात चेंडू शिल्लक आहेत आणि सात चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. नऊ, सात मध्ये नऊ. ओहो हो हो, क्या बात आहे, सुंदर डिलिव्हरी, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईडचा इशारा येतोय. दिनेशने इथे जुवा खेळलाय. हा चेंडू कदाचित आतमध्ये आला तर डॉट येईल असा, परंतु तो असफल ठरलाय कारण वेल लेफ्ट केलाय प्रतीक नमोळेने. सात मध्ये आठ. दिशा देण्याचा प्रयत्न, ऑफसाइड चेंडू खेळून काढला एका दावेसाठी, सिंगल दाव येते. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावपळ गती, दाबा आहे चोवीस. येणारे चेंडू शिल्लक आहेत सहा. सहा चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. सात, सहा मध्ये सात. या ऐकूया डीजेला, त्यानंतर बोलूयात एक्झिबिशनकडे. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडूंमध्ये सात धावांची गरज आहे. एकतीस धावांचा पिछा करत असताना आतापर्यंत झालेली ही झटापटी आपण पाहिली. इथून पुढे येणारे सहा चेंडू हालो छेक, हालो हालो छेक, हालो हालो. चला सुरुवात करायची आहे. सहा सात, कोण करणार कोणावरती मात. खूप चांगली स्थिती आहे, वातावरण निर्मिती झालेली आहे. शनिवारची रात्र आहे. पहिला चेंडू, मोठा प्रहार, प्रतीक नमळेने चेंडूला पाठून दिलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बात, पहिला हादरा स्टोन एक विरार लागून. आदरणीय सन्माननीय अविजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जतीन पाटील स्मृतीचषक 2023 माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. अविजी पाटील आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय ही आपण आदरपूर्वक विनंती संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं, साईचरण क्रिकेट क्लबच्या वतीनं, दुर्गेजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून. पाच चेंडू सात धाबा. अनिकेत कांबळे ऑक्सी मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रतीक नमोळे बाद आणि चॉक्सी इन झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक रोटेट होत असताना सौरभ आवाल गोल्डीच्या हातामध्ये आता सूत्र असणार आहेत. जयने पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू दिला, याचा अर्थ असा जय समने सुद्धा कंबर कसली आहे. मोमेंटम थोड्या वेळासाठी शिफ्ट झालाय, कोणाच्या बाजूने मोमेंट फिरेल. इथे हातामध्ये चेंडू, हातामध्ये चेंडू राहिला आहे विघ्नेशच्या आणि विघ्नेशने विघ्न क्रिएट केलं. ताडबॉल, निर्धाव चेंडूची सांगता होती. अडचणी वाढल्यात मागील षटकामध्ये असं वाटलं, मागील षटकाच्या अगोदर असं वाटलं होतं की सामना एका हाती अष्टवनायक विरारच्या बाजूने झुकतोय, परंतु या षटकामध्ये आल्यानंतर असं चित्र झालंय की हा सामना एका हाती कोणासाठीच राहिलेला नाहीये. आता तीन चेंडू आणि सहा धावा. तीन में छे, तीन मध्ये सहा. चर्चा करण्यास भाग पडले, परंतु ज्यांना भाग पडले ते करत नाहीये. ज्यांना
मोमेंटमला कायम ठेवायचे तिथे चर्चा व्हायला लागली. योग्य कोणासाठी अयोग्य कोणासाठी 100 रुपये. गोल्डीने जर का मॅच फिनिश केली, धावची संधी इथे मिस, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहे. गोल्डीने मॅच फिनिश केली तर आशुतोष डोंगरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. क्या बात आहे. जतीन पाटील स्मृती चषक 2023 मधील चित्त थरारक सामना आपल्या भेटीला आलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी काल 23 धावांचा बचाव झालाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2-5 21 धावांची मॅच सुद्धा टाईट झाली होती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 24 धावांचा सुद्धा बचाव झालाय. आणि आता ही मॅच जर का चेस झाला तर खूप मोठा फरक दाखवेल. इथे चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना चॉक्सीने दाखवली कमाल, झाली आहे धमाल. एक चेंडू एक धाव. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. विकेट येते. मॅच फिनिश. सामना संपलाय. जिंकलाय जेएसएम ने. 8 लाख टीम अष्टविनायक विरार. थँक्यू डीजे. इथे काय घडलंय? होत्याचं नव्हतं, झालंय. आलेला सामना दूर झालाय.